हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? आय होप सगळे मजेतच असाल. आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठीच खास आहे आणि माझीसुद्धा मस्त मॉर्निंग झालेली आहे, छान तयार झालेले आहे आणि रांगोळीभोवती मस्त पणत्या लावतीये. सो पणत्या लावून झालेल्या आहेत आणि निमित्त आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे अयोध्येमध्ये आज प्रभू श्रीरामांच्या नूतन बालमूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे आणि त्या निमित्ताने नैवेद्य बनवते. नैवेद्याला पुरी, उकडून बटाट्याची भाजी, गोडवरण भात आणि गोड म्हणून स्वीट आणलेलं आहे. तर आता नैवेद्याच्या तयारीला लागते. सगळ्यात आधी सुरुवात केली ते म्हणजे बटाटे घेण्यापासून. साधारण अंदाजे किती बटाटे लागतील ते आधी मी काढून घेतले. तर उकडून बटाट्याची भाजी करायची आहे तर बटाटे आधी पटापट कुकरला लावून घेते. कोणताही सणवार किंवा शुभकार्य, शुभदिवस, लग्न समारंभ या सगळ्यात आपल्याला नैवेद्य असतोच आणि त्यात उकडून बटाट्याची भाजी आपण सगळेजण करतोच. मी सुद्धा एकीकडे बटाटे कुकरला लावून घेतले. आणि तसाच आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी खास आहे, शुभ आहे, त्याच्या निमित्ताने आम्ही सुद्धा नैवेद्य करायचा ठरवला. तर बटाटे लावून झालेले आहेत आणि आता वरण भात सुद्धा एकीकडे लावून घेते. आणि नैवेद्यापुरताच वरण भात कुकरला लावते कारण पुरी भाजीचा बेत होता, त्याच्यामुळे बाकी कोणी खाणार नव्हतं. आणि मला बऱ्याच कमेंट्समध्ये हा प्रश्न विचारलाय की अंकिता, तू जे कुकर्स वापरतेस ते कोणत्या कंपनीचे आहेत? तर माझे दोन्हीही कुकर्स हे प्रेस्टीज कंपनीचे आहेत आणि हा जो मोठा कुकर आहे तो 8 लिटरचा आहे आणि जो बटाट्यांसाठी मी वापरलाय तो 3 लिटरचा आहे. डाळ शिजायला लावतानाच हिंग आणि हळद घातलं. आणि कुकर गॅसवरती ठेवून पुढच्या कामांकडे वळले. बटाटे आणि वरण भात सगळं कुकरला लावून झालेलं आहे आणि आता एकीकडे पटकन पुरणची कणिक मळून घेते. नैवेद्यामध्ये उकडून बटाट्याच्या भाजीबरोबर पुरी किंवा पोळी केली जाते. दोन्हीही छान लागतात पण आज आम्ही पुरी भाजीचा बेत केला होता. लगेचच कुकर लावून झाल्यानंतर पुऱ्यांसाठीची कणिक भिजवायला घेतली. आम्ही 5 माणसं आहोत त्याच्यामुळे त्या अनुषंगाने आधी कणिक एका वाडग्यात काढून घेतली. थोडंसं मीठ जास्त टाकलं होतं आणि छान घट्ट अशी कणिक मळायला घेतली. रोजच्या वापरातील तेलाच्या बाटलीमधील तेलसुद्धा संपलं होतं, मग आधी कॅनमधून तेल काढून घेतलं. आणि पुऱ्यांसाठी कणिक थोडी घट्ट मळायला लागते, त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घेत कणिक मळायला सुरुवात केली. एकीकडे टीव्हीकडे लक्ष होतंच कारण अयोध्येमधून थेट प्रक्षेपण आपल्याला दाखवणार होते. ती वेळ, तो मुहूर्त, हे सगळंच बघायचं होतं, त्यामुळे एकीकडे पटापट कामं आवरून घेत होते. पुरणची कणिक होईपर्यंत दोन्ही कुकर व्यवस्थित झालेले आहेत, वाफ सुद्धा गेलेली आहे. पटापट आता आधी बटाटे सोलून घेते. कुकर झालेला आहे, आता बटाटे काढून घेतेय. ही प्लेट सुद्धा घेतलेली आहे, ह्या प्लेट मध्ये आता बटाटे काढून घेते. नुकतीच कुकरची वाफ गेली होती, त्याच्यामुळे बटाटे खूप गरम होते आणि त्यामुळे चिमट्याच्या साह्याने ते एक एक करून मी आधी डिशमध्ये काढून घेतले. बटाटे काढून घेतलेले आहेत पण जरा गरम आहे, तोपर्यंत इथे वरण भात सुद्धा झालेला आहे. पटकन गोडवरण सुद्धा सारखं करून घेते. डाळ आणि भात दोन्ही मस्त शिजले होते.
राहू सकाळपासूनच मला विचारत होता आई रामबाप्पा आणि ते मंदिर कधी बघायला मिळणार आहे, त्यामुळे तो सुद्धा खूप उत्सुक होता. वरण भात कुकरमधनं बाहेर काढून झाल्यानंतर लगेचच गोडं वरण सारखं करायला घेतलं. जसं मगाशी सांगितलं की डाळ शिजायला लावतानाच त्यात मी हळद आणि हिंग घातलं होतं, त्याच्यामुळे वरणं अगदी थोडंसं, त्यात मी मीठ, तूप आणि सारखं करण्यासाठी पाणी एवढं घालून छान रवीने घुसळून घेतलं आणि गोडं वरण पुन्हा एकदा थोडंसं उकळी आणायला ठेवलं. गोडवरण सारखं करत असतानाच त्यात थोडंसं तूप घातलं आणि मग ते वरण उकळायला ठेवलं की त्याची टेस्ट खूप छान लागते. वरण छान सारखं करून आता इथे उकळी आणायला ठेवलंय आणि बटाटे तसे आता गार झालेत, पटापट सोलून घेते, त्याच्या फोडी करून घेते आणि पटापट भाजी सुद्धा फोडणीला टाकून घेते. बटाटे छान शिजले होते, पटापट त्याची सालं काढून फोडी करायला घेतल्या. मीडियम आकाराच्या अशा फोडी मी चिरून घेतल्या. बटाटे एकीकडे चिरून घेत असताना गॅसवरती गोडवरण मस्त उकळत होतं. लगेचच बटाट्याच्या भाजीसाठी लागणाऱ्या मिरच्या, कोथिंबीर छान बारीकसर असं चिरून घेतलं. बटाटे चिरून मस्त फोडी करून घेतलेले आहेत, एकीकडे मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे आणि आता कढई ठेवलेली आहे, पटकन फोडणी घालून घेते. सगळ्यात आधी कढईमध्ये तेल घेऊन कढई गरम करायला ठेवली, नंतर त्यात मोहरी, हिंग, हळद, कढीपत्ता घातला आणि बटाट्याच्या फोडी घालून छान फ्राय करून घेतलं. फोडी घालून झाल्यानंतर चवीनुसार मीठ त्यात ॲड केलं, बारीक चिरलेली मस्त कोथिंबीर त्यात घातली आणि भाजी छान मिक्स करून घेतली. भाजीला मस्त फोडणी टाकून झालेली आहे आणि आता जरा झाकण ठेवलेलं आहे थोडीशी वाफ आणायला आणि आता मेन म्हणजे पुऱ्या तळायच्या आहेत. सो आधी मी तेल गरम करायला ठेवतीये. उकडून बटाट्याची भाजी मस्त तयार झाली आहे. तर ऑलमोस्ट सगळा नैवेद्य तयार झालेला आहे, उकडून बटाट्याची भाजी झालेली आहे, गोडवरण सुद्धा सारखं करून झालंय, भात सुद्धा झालाय आणि मेन आता पटकन पुऱ्या तळून घेते आणि जसं सांगितलं की गोड आम्ही आणलेलं आहे, सो पटापट आधी पुऱ्या तळून घेते. पुऱ्यांसाठी मळलेली कणिक छान मस्त मुरली होती, लगेचच तिचे छोटे छोटे गोळे करून पुऱ्या लाटायला घेतल्या. पुऱ्या एकीकडे होईपर्यंत मोठ्या कढईमध्ये तेल तापायला ठेवलं, कारण जितकं तेल गरम तितकी पुरी छान टमटमीत फुगते आणि इथे तुम्ही बघू शकता पुरी मस्त टमटमीत फुगलेली आहे. अशा रीतीने सगळ्या पुऱ्या पटापट आधी तळून घेतल्या. सगळा हा नैवेद्य एकीकडे होईपर्यंत ती वेळ, तो मुहूर्त आलाच होता. आम्ही सुद्धा सगळ्यांनी नवनिर्मित राम मंदिराचा तो भव्य दिव्य सोहळा, तो सोनेरी क्षण आमच्या डोळ्यात साठवून घेतला होता. सो सगळा तयार झालेला आहे, इकडे उकडून बटाट्याची भाजी केलेली आहे, वरण भात सुद्धा झालेला आहे, पुऱ्या सुद्धा झालेल्या आहेत आणि गोड म्हणून मधुरिमामधनं अंगुरी बासुंदी आणलेली आहे. सो पटापट आता नैवेद्याचं तयार करते आणि नैवेद्य दाखवून घेते. आणि अशा प्रकारे आजचा हा दिवस इतिहासामध्ये सोनेरी अक्षरात लिहिला गेला.
व्लॉग क्रिएटेड बाय पुष्कर अंकिता.